या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। बिरसा मुंडा कोण आहेत? आदिवासी समाजाचा हक्क, जल, जंगल व जमिनीसाठी इंग्रजांशी लढा देणाऱ्या क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली असता देवरी शहरात देखील आमदार सहस्राम कोरोटे यांच्या उपस्थितीत बिरसा मुंडा जयंती देवरी शहरात साजरी करण्यात आली असून आदिवासी बांधवांनी देवरी शहरात डीजेच्या तालावर रॅली काढत आनंद लुटलाय। तर आमदार सहस्राम कोरोटे यांना देखील डीजेचा मोह न आवरल्यानं आमदार सहस्राम कोरोटे यांनी देखील डीजेच्या तालावर ठुमका लावलाय। सोबतच देवरी शहरात आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून आदिवासी समाजामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केलंय। आज ह्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या आमचे आदिदैवत, आमचे प्रेरणास्थान क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती आणि समाज प्रबोधन मेळावा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला। ह्या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते आणि विशेषतः समाजातील ज्या अनेक अडीअडचणी आहे त्याच्यावर ह्या ठिकाणी समाज प्रबोधनसुद्धा करण्यात आलं आहे। नक्कीचपणे जे काही सरकारे आहे, आता असलेली सरकार, आदिवासीवर होणारे अन्याय, अत्याचार, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जे कायदे आदिवासी समाजासाठी सरकार लादत आहे आणि आदिवासीमध्ये जे घुसखोरी होणार आहे, ज्याप्रमाणे पूर्वी झालेली माना समाज आणि कोष्टी समाज ह्या समाजाने घुसखोरी केलीच, पण धनगर समाजाला सुद्धा प्रोटेक्शन देण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून त्याचा एक निषेधसुद्धा आणि त्याच्यावरसुद्धा अनेक मान्यवर ह्या ठिकाणी प्रबोधन करत आहेत, समाजाला जागृत करण्याचं काम करत आहेत। कारण की धनगर समाज आमच्या समाजामध्ये जर आला तर आमच्या समाजाचं बरेचशा गोष्टी ज्या आहे, म्हणजे नोकरीमधलं आरक्षण असो, काही व्यापारातल्या सुविधा असो, शिक्षणातल्या काही सुविधा असो, त्या सर्व सुविधा लाटण्याचं काम तो धनगर समाज करणार आहे। आणि महाराष्ट्रातली जी सरकार आहे त्या सरकारने एक डिक्लेअरसुद्धा केला आहे की आदिवासी समाजाला ज्या सोयीसुविधा भेटणार आहे त्याच संपूर्ण सोयीसुविधा धनगर समाजाला आम्ही देऊ अशा प्रकारचं महाराष्ट्राच्या सरकारनं घोषित केलेलं आहे। त्यामुळे सर्व समाज बांधव त्याच्यावर एक होऊन त्याच्यावर अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात येणार आहेत। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।